सगळ्यांक माझो माये मोगाचो येवकार. हांव विशाखा, आमचे चॅनल सोल कवीचे तुमचे स्वागत करता. आमी लास्ट वीक पळयलो अंसाचो हालो. आज आमी पळोवंक घेवया अंसाची करम कशी करतात. आमी पयली एक मध्यम आकाराचे अननस पील करून घेतला. ताची आमी अशी गोल कापां करून घेवया. आमी हांगा अर्ध अननस यूज केलां. ताचे दोळे आणि माव कट करून डिस्कार्ड करू. मागीर आता ताचे बारीक बारीक फुगके करून सायडीन दवरूया. आता आमी चटणे खातीर किदें साहित्य लागतलें तें पळोवया. एक धाकटो तुमचो मिरसांगे पिठो, एक धाकटो तुमचो सासवां, चवी पुरते मीठ, एक व्हडलो तुमचो गोड आनी सोय. आता आमी पयली एक तडका पॅनान तेल घालिनासतना सासवां पयली फुलोवन घेवया. पयली आमी एक मिक्सर जार घेऊन तातूंत सोय, मिरसांगे पिठो, इल्ले उदक घालून वाटूया. मागीर उदक जाय जाल्यार पळोवन इल्लेशें उदक घालून परत वाटपाचें. वाटून जातकीर गोड घालून परत वाटपाचें. गोड पयली घाल्यार चटणी पातळ जातली. सगळें वाटून जातकर मागीर फुलयली सासवां घालून मातशें वाटपाचें. सासवां चड बारीक करप ना. आमकां ही पेस्ट जाडसर करूंक जाय. मागीर एका व्हडल्या आयदनान ही पेस्ट काडून घेयात. चवी पुरते मीठ आनी अनसाचे कुडके घालात. हे उदक उरता ते अनसाचे घालप ना. हे तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि सर्व करत. आता आम्ही अंसाची करम सर्व करूया. तुम्ही आवर्जून करून पळयात. जर आयचो व्हिडिओ तुमकां आवडलो जाल्यार लायक, शेअर आणि सबस्क्राईब मुद्दम करा. धन्यवाद. देव बरे करू.